ज्यांना कोणाला कोरसला यायची इच्छा आहे, हर्षवर्धन बानघुले सर आणि अजून माझे कोणी मित्र असतील ते कोरसला आले तर मला बरं पडेल. हर्षवर्धन बानघुले आणि माझे मित्र यांनी कोरसला यावं. बंड करून उठलेला पॅंथर, पॅंथर राहुल प्रधान यांचे मी सगळ्यात आधी अभिनंदन करेल. कारण हा म्हणजे ॲक्च्युली हे बोलताना मला भाऊक होत, मी फार भाऊक झालो आहे की हा एक अद्वितीय सोहळा नांदेडसारख्या शहरामध्ये त्यांच्या कष्टावर उभा आहे. त्यांनी जे फार सुंदर पद्धतीने हे सगळं पेललं आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करीन. आणि आपण सगळ्यांनी एकदा पॅंथर राहुल प्रधान यांचे टाळ्या वाजून स्वागत करूयात. जोरांचा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आम्हा सर्व कवी लेखक यांचे वाटाडे महाकवी नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेत म्हणतात की माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा माणसा इथे मी तुझे गीत गावे, अरे असे गीत गावे की तुझे हित व्हावे, तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, एकाने हसावे लाखांनी रडावे, असे विश्व आता इथे न उरावे, इथे सारे सारे नवे पेरताना वामना परी मी तुझे हात व्हावे, वामना परी मी तुझे हात व्हावे. वामनाचे हात झालेले आम्ही सर्व, त्यांचे त्यांच्या वाटेवडून चालणारे आम्ही सगळे शाहीर गायक त्यांना मानवंदना करतो. आणि आजच्या या मुळात या कवी संमेलनामध्ये कवीने स्वतःची कविता गायली पाहिजे किंवा म्हटली पाहिजे ही रीत आहे. पण आज पॅंथरचा सोहळा आहे आणि त्या पॅंथरच्या कष्टाचं चीज म्हणून त्यांना वंदन म्हणून मी महाकवी नामदेव ढसाळे यांची कविता आणि माझे आवडते शाहीर ज्यांनी आंबेडकरी एकजूट जिंदाबाद हा नारा दिला तोच आंबेडकरी एकजुटीचा गाडा घेऊन मी पुढे चालतोय. म्हणून आपल्या सर्वांना सगळ्यांनी एकदा म्हणायचं आहे, आंबेडकरी एकजुटीचा विजय असो, विजय असो, आंबेडकरी एकजुटीचा विजय असो, विजय असो, विजय असो. यानंतर मी सुरू करतोय शाहीर विलास घोगरे यांच्या गीताने. अरे प्रसंग ताडा तो हानून पाडा, अन जुपा एकीचा गाडा रे, अरे जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, बघ जळतोय मराठवाडा रे, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा रे. कोणी कांबळे पोची राम पोट भरे गाळूनी घाम, ओ कोणी कांबळे पोची राम पोट भरे गाळूनी घाम, गावाचा वैरी ठरला, गावाचा वैरी ठरला, मुखी होते म्हणून जय भीम, मुखी होते म्हणून जय भीम, मुखी होते म्हणून जय भीम, अडराणी त्यास गाठून दोरी न जाम बांधून, अडराणी त्यास गाठून दोरी न जाम बांधून, आधी हात पाय तोडले, आधी हात पाय तोडले, अग्नित दिला फेकून, अग्नित दिला फेकून, अग्नित दिला फेकून, तो पेटे धडधडा भीमरायाचा बछडा, तो पेटे धडधडा भीमरायाचा बछडा, त्या जाती येतेच्या माडा रे, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा रे. हो कोणी बनसोड्याची सुन दुसऱ्यांच्या शेती राबून, हो कोणी बनसोड्याची सुन दुसऱ्यांच्या शेती राबून, अंधार पडता भागून, अंधार पडता भागून, बस चुली पुढं येऊन, बस चुली पुढं येऊन, बस चुली पुढं येऊन, तीज वर्गा वाचरीन ती होती फक्त महारीन, रूप सौंदर्याची खान, रूप सौंदर्याची खान, जणू गरीबा घरात सोन, जणू गरीबा घरात सोन, जणू गरीबा घरात सोन, तिचा फोडला चुडा
यो जुल्म केवडा तिचा फोडला चुडा, यो जुल्म केवडा कोण करेल हानी वाडा रे। जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा रे। हो कोणी परगावी गेलेला कष्टान अति खंगलेला, कुणी परगावी गेलेला कष्टाने अति खंगलेला, त्याचा पै पै केलेला, त्याचा पै पै केलेला संसार लुटून नेला, संसार लुटून नेला, संसार लुटून नेला। आम्ही डोळ्यान हे बघतो तरी असलं जीवन जगतो, आम्ही डोळ्यान हे बघतो तरी असलं जीवन जगतो। आमच्याच हाताने आम्ही, आमच्याच हाताने आम्ही, आमचेच शरण हे रचतो, आमचेच शरण हे रचतो, आमचेच शरण हे रचतो। आम्ही पुण्या ममईची लोक बस पोकळ आमचा झोक, आम्ही पुण्या ममईची लोक बस पोकळ आमचा झोक। जय भीम जय भीम म्हणतो, जय भीम जय भीम म्हणतो, गांडूच जीवन जगतो, गांडूच जीवन जगतो, गांडूच जीवन जगतो। आता यारे सारे आणि एक भारे काय खायचंय, कारण महाकवी नामदेव ढसाळ त्यांच्या कवितेत म्हणतात की रक्तात पेटलेल्या आघाडी सूर्यांनो तुमची आय भैन आजही विटंबली जाते हाटा हाटातून। कोरभर भाकर पसाभर पाणी यांचा अट्टहास केलास तर फिरवला जातोय नांगर आजही घरादारावरून। अरे मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्ती सारखी माणसे जातायत चौका चौकातून। हे वात्या, अरे तू माणसाला तसं हीन केलंस, तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का? अरे तुला पेटलेला माणूस दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का? अरे विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे, सांग ना का देत नाही येस त्याला खडखडून मायेचे आलिंगन, का तोडून टाकत नाही शतकानुशतकाचे काटेरी कुंपन, सांग ना। मी हे सारं काही बोलणार नव्हतो पण माझे हात जागे झालेत। हजारो वर्ष खंगत होतो त्या गुहा गुहांमधल्या प्रचंड अंधारात, कालच तो ठेवून गेलाय गुहेच्या तोंडाशी पिसाळीला जाळ, आणि आता मी शिरगावीच जाणार आहे यापुढचा काळ। मग एखादं ग्रेनेड उरावर दाबून मी फुटू तुटू काय की डायनामाइट लावून उडू स्वतः मधला दारू गोळा। सूड सूड सूड। अरे पण या साऱ्याच वाटा स्मशानात जातात काय? माणसाने सर्वप्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे, बिंदास्त डिंगडांग धतींग करावी, चरस गांजा ओढावा, अफीम लाल परी खावी, मुबलक कंट्री प्यावी, ऐपत नसेल तर स्वस्तातला डालडा झोकावा, दिवस रात्र रात्र दिवस तर राहावे। माणसाने सर्वप्रथम माणसालाच गुलाम बनवावे, त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावेत, त्यांच्या रक्ताळ कुल्ल्यावर आपल्या घोगऱ्या शेतून घ्याव्यात, शेजाऱ्याला लुटाव्यात, पादऱ्याला लुटाव्यात, बँका फोडाव्यात, शेठ सावकारांची आय झवून टाकावी, नात्या गोत्यांचा केसाने गळा कापावा, गुठ मारावी, माणसाने केव्हाही कुठेही कुणाच्याही आई बहिणीवर चढावे, येशूच्या बुद्धाच्या विष्णूच्या पैगंबराच्या वंशजांना फाशी द्यावी, देवळे मशिदी चर्च म्युझियम कुस्करून टाकावी, पंड्यांना बंड्यांना तोफीच्या तोंडी द्यावे, त्यांच्या रक्ताने भिजलेले रुमाल शिलालेखावर करून ठेवावे। माणसाने प्लेटो आइन्स्टाईन आर्किमिडीस सॉक्रेटिस मार्क्स अशोक हिटलर कामियू काफ्का बोधलेर रेम्बो इज्रा हॉपकिन्स कटे दोस्तोवस्की मायकोवस्की एडिसन मेडिसन कालिदास तुकाराम व्यास ज्ञानेश्वर शेक्सपियर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दासकट गटाराचे मेन होल उघडून त्यात सलंग सरळ ठेवावे। जिकडे तिकडे खालीवर नरकच नरक उभारा, अश्लील अत्याचारी व्हावे, दल्ली बोटी सल्ली बोटी खावी, चरबी वितळून प्यावी, टीकाकारांचे गुडसे ठोकावेत हमनदस्ती पाट्यावर, वर्गयुद्धे जातीयुद्धे पक्षयुद्धे धर्मयुद्धे महायुद्धे घडून आणावीत, पूर्ण रामटी हिंसराधीन बेलाशा घराचं खावे, अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी,
अन्ना वाचून पाण्या वाचून याला त्याला स्वतःलाही मारावेत, रोगराई वाढवावी, वृक्षनिशी पूर्ण करावेत, कुठलीही चीट पाखरू न गायल्याची दक्षता घ्यावी, माणसाने लवकरात लवकर का होईना पण बिभळत किंचळत मारण्याचे योजावे. हे सारे सारे विश्वव्यापू कळू प्रमाणे फुगू द्यावे, अनाम वेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. आणि नंतर नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये. तू काळा तू गोरा असं कुणालाही हिणू नये, कुठलाही पक्ष काढू नये. तू ब्राह्मण तू क्षत्रिय तू वैश्य तू शूद्र असं कुणालाही हिणू नये, घरदार बांधू नये. अरे नाती न मानण्याचा आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाला आजोबा आणि जमीला आजी मानून तिच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे. अरे चंद्र सूर्य लासतील असे सचेत कार्य करावे, एक ती सर्वांनी करंडून खावा, माणसावर सुप्त रचावं, माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने. आता यारे सारे आणि एक वारे आन झुपा एकीचा गाडा रे, चळतोय मराठवाडा चळतोय मराठवाडा चळतोय मराठवाडा रे, चळतोय मराठवाडा चळतोय मराठवाडा बघ चळतोय मराठवाडा रे. अरे जळतोय मराठवाडा. वन्स मोर घेऊयात आपण जनतेच्या ओठावर कुठली गाणी आहेत त्यावरून त्या देशाचं भविष्य ठरतं. आणि चळवळीच्या गाण्याला वन्स मोर येतं हे फार आशादायक गोष्ट आहे. चळवळीमध्ये फारच वाईट घडतं आहे अशातला काही भाग नाही आहे, खूप चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. मत आंबेडकरी चळवळीत आत्मशोधाच्या दिशेने गेली पाहिजे हे शायराचं माझं वैयक्तिक मत आहे. आपण काय अचीव केलंय आपण काय गमावलं या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला पाहिजे. पण त्याआधी आपण बोललोच नाही. झालं असं की मी आलोय औरंगाबादवरनं आणि मी माय माईशी भांडण करून निघालो. तुम्हाला सांगतो मई माय मला एवढा त्रास देते ना, लय त्रास, नुसते काम सांगत राहते दादा राहुल दादा, नुसते काम सांगत राहते. तुम्हाला सांगतो माया माईला जनावरं पाळायचा लय ना, ते कोंबड्या पाळती कुत्रे पाळती डुकरं पाळती नुसते काही. काल मला म्हणे गुरुवारचा दिवस होता, मला म्हणे जाय भाऊ बाजारात जाय छावणीच्या गुरुवारच्या आणि आपल्याला एखादं मस्त तगडसं जनावर घेऊन ये. आईची आज्ञा म्हणून मी आपलं गुरुवारच्या बाजारात गेलो छावणीच्या, हाताची घडी घातली, सगळा बाजाराचा फेरफटका मारला. मला एक म्हैस आवडली, या लठ्ठीची लठ्ठी म्हैस होती. म्हणलं ही म्हैस विकत घ्यायची, म्हणलं मामा म्हैस किती दिली तो म्हणला 40,000. आता झाली का पंचायत? 40,000 माझ्याकडे थोडेसे पैसे कमी होते, म्हणलं आपल्याच्यानी काय गाय म्हैस घेणं होत नाही, जरा छोटं जनावर घ्यावं म्हणून अलीकडे आलो. मला एक गाय आवडली, म्हणलं ही गाय विकत घ्यायची. म्हणलं मामा गाय कितीला दिली? ते म्हणले 30,000. 30,000 पण थोडीशी गंमत झाली, माझ्याकडे कमी पैसे होते. म्हणलं यार गाय घेणं होत नाही, जरा अजून छोट्या जनावर घ्यावं म्हणून अलीकडे आलो. मला कुत्रं आवडलं, इंग्लिश होतं लॅब्राडॉर, जिबेची घडी झाली तरी म्हणायचं लॅब्राडॉर, पण घ्यायचं विकत. म्हणलं मामा कुत्रं कितीला दिलं? कुत्रं कितीला दिलं? ते म्हणले 20,000. झाली का पंचायत? म्हणलं गड्या 20,000 पण थोडेसे पैसे कमी होते, म्हणलं गड्या आपल्याच्याने काही जनावर घेणं होत नाही म्हणून तोंड घेऊन घराकडे निघालो. आणि असा गावामध्ये घुसलो, समोर मतदान चाललं होतं, बघतो तिथं मतदान चाललं होतं आणि तिथं प्रत्येक माणूस 500 रुपये विकत होता. म्हशीची किंमत 40, गायीची किंमत 30,000, कुत्र्याची 20, माणसाची नाही चपटी ही आमची किंमत आहे. हसण्यासारखाच विषय आहे मित्रांनो. आता आपण आरशापुढे राहून आपण स्वतःनी स्वतःवरच हसलं पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. आपण आज नाही हसलो तर उद्या आपल्याला लोक येड्यात काढतील. कारण माझं स्पष्ट मत आहे की हा आज देश टिकून आहे तो आंबेडकरी विचारधारेवर, आंबेडकरी कार्यकर्त्यांमुळेच. त्यामुळे तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांचं खूप अभिनंदन, तुम्ही लढताय म्हणून हा देश सुरक्षित आहे. हा काय ना, नामदेव ढसाळांची कविता म्हणताना फार एनर्जी लागते आणि त्याने आवाज बसतो, त्यामुळे थोडासा ब्रेक घ्यावा लागतो. थोडंसं बोला काहीतरी. आज
जिंदाबाद 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 विजय येशु। आवाज गेलाय। झालं असं की मी सांगितलं तुम्हाला माझी माय मला फार त्रास देत असते, तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एम ए केलं नाट्यशास्त्रामध्ये, मुंबई विद्यापीठातून लोककला केलं। बेरोजगार आहे, नोकरी नाही, मोबाईलमध्ये रिचार्ज करायचो आणि घरामध्ये दारापुढे बसलेलो असायचो। माय मला म्हणली भाऊ काहीतरी काम धंदा कर, अरे म्हटलं काय काम करू, कामच नाही राहिले आणि काम नसल्यामुळे मला लग्न व्हाय ना, कोणी पोरगी द्याय ना, मला परेशान झालो मी आता असा हो। मग माय मला म्हणली भाऊ काहीतरी धंदा कर नाही तर काम कर। म्हटलं ठीक आहे, म्हटलं धंदा करावा। बरोबर आहे, मी आपल्या देशभराचा फेडफटका मारला, बघितलं देशात एवढी गरिबी बेरोजगारी, म्हटलं आपण काहीतरी धंदा करावा। या देशात एवढी गरिबी झाली, लोक वडापाव खायला लागलेत नाही तर केळं खायला लागले, म्हटलं आपण केळाचा धंदा करावा। या केळाची हातगाडी लावली, रोज धंदा व्हायचा, टामटूम सगळं व्यवस्थित राहायचं, घरी पैसे द्यायचो, सगळं छान चाललं होतं। कालचा दिवस एवढा बेकार निघाला, धंदाच नाही झाला, मला एक केळ नाही इकलं, परेशान झालो। आता म्हटलं घरी काय पैसे द्यावं, पैसे नाही दिले तर माय माई परत लय ओरडते माझ्यावर। म्हणून संध्याकाळ होत आली होती, हातगाडी लुटीत घराकडे निघालो, समोर हे असा 200 लोकांचा मोर्चा त्यांना दिसला। मी खुश झालो, म्हणलं या मोर्चात गाडी घुसवायची, समजे केळं इकायचे, घुसवली ना मोर्चात गाडी। समोर हे असा स्टेज बांधलेला, असाच एक माईक ठेवलेला आणि 56 इंच छाती असलेला पांढरी दाढीचा बाबा तिकडून बोलत होता, ते तिकडून मला आजचे दिन आणे वाले। मी म्हणलं घ्या केळ, तो म्हणला सबके खाते में 15 लाख जमा होणे वाले। मी म्हणलं घ्या केळ, तो म्हणला डिजिटल इंडिया बनाने वाले। मी म्हणलं घ्या केळ। त्रासा हा केळांचा व्यवसाय, आमच्या संविधानिक पद्धतीने त्यांची इज्जत केली पाहिजे, रिस्पेक्ट केली पाहिजे, त्यांच्या पदाची गरिमा असली ठेवली पाहिजे आपण। असो, त्रासे आपले हे महोदय, सांगायचा मुद्दा हा आहे, मी आधीही बोललो मतदानाबद्दल, अजून आपला थोडंसं आपण फार बऱ्यापैकी आपण स्थिर आहोत, थोडंसं काम करायचं आहे आपल्याला। फक्त आपल्याला फक्त संविधान साक्षर व्हायचं आहे आणि मतदान साक्षर व्हायचं आहे। कुठला नेता निवडावा, कुठला नेता निवडू नये, एवढं जरी समजलं ना आपल्याला, तरी या देशाची लोकशाही जगातली मोठी लोकशाही आहे हे सिद्ध करायला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला। फक्त एवढं कळलं पाहिजे की कुठला प्रतिनिधी निवडावा, बस एवढंच। माझा आवाज गेला त्यामुळे मला काही फार बोलता येईना दादा, माफ करा। जर मला बरं वाटलं आणि आपल्याकडे वेळ असेल तर मी तुम्हाला आणखी ऐकवेल। आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद। माझे सगळे मित्र सचिन भाऊ, हर्षवर्धन भाई, आमचे सगळे मित्र आलेत, त्यांचे पण धन्यवाद। आणि पॅन्थरचा हा लढा शिरावी हो आणि पॅन्थरच्या पाऊल वाटावर आपण सगळ्यांनी जावं, हीच आपली सदिच्छा आणि अशी मी आपल्याबद्दल अपेक्षा मानतो। आणि सगळ्यांनी मत विकू नका, कुणालाही मत देऊ नका, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका। बाबासाहेबांचं वाक्य आहे, मन नका ऐकू पण बाबासाहेबांचं तरी ऐका बाबा, एवढंच एक सांगणं या शाहिराचं। सगळ्यांनी जागरूक व्हा, संविधान वाचा आणि मतदानाबद्दल जागृत राहा। आमचे पॅन्थर राहुल दादा, त्यांच्या कष्टाला एक चीज झालं, एक फळ आलं, हा आमच्यासाठी फार भाऊक होणारा क्षण आहे आणि त्या भाऊकच्या ज्या नादामध्ये मी फार जोरामध्ये एनर्जीने एक सगळं केलं आहे, त्यांचे आभार। आपल्या सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, आपल्या सगळ्यांचे आभार। आणि सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। चरण जाधव, सचिन टांगळे, सागर काकडे, अतुल खरात आणि सुमित या सर्व कवींचं एकदा टाळ्या बाजून आपण आभार व्यक्त करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला देखील या कवींना आपण आमंत्रित करूया। यानंतर रॅपर विपिन दातेड आणि त्यांचे सहकारी हे अतिशय गाजलेला असा कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहेत। झुंड या चित्रपटाच्या शेवटी जे रॅप सॉन्ग आहे त्याचं गायन करणारे रॅपर विपिन दातेड या ठिकाणी आलेले आहेत। याही कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्यावा, धन्यवाद। या ठिकाणी आपल्या नांदेडचे काही रॅपर आर्टिस्ट कलाकार आहेत, त्यांचे या ठिकाणी रॅप होणार आहेत आणि रॅपर विपिन तातड यांचा पण या ठिकाणी आता रॅपचा शो होणार आहे। तत्पूर्वी बाहेर आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे जी रांगोळी जी काढलेली आहे,
अत्यंत जागतिक कीर्तीचा असा एक आपल्यातला नांदेडमधला एक हिरा या ठिकाणी बसलेला आहे, कैलास खांजोडे, त्याला मी वर बोलवतो. कैलास हा म्हणजे आपल्या मातीतला आणि आपल्या चळवळीतला आपल्या समाजातला हिरा आहे. कैलासनं नेहमी त्याच्या आर्टच्या माध्यमातून जे उजाळा देण्याचं काम केलेलं आहे आपण सर्वांनी पाहिलेले आहे. आणि बाहेरची जी रांगोळी जी ब्लॅक आणि दलित पॅन्थरची त्याने जी तयार केलेली आहे, जी बनवलेली आहे, अत्यंत म्हणजे ती जागतिक कीर्तीची ती रांगोळी ठरलेली आहे. आणि सगळ्यांनी त्या रांगोळीचं अप्रिशिएट केलेलं आहे आणि कौतुक केलेलं आहे. तर या ठिकाणी कैलास खांजोडेसाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे. मी गोनारकर सरांना अशी विनंती करतो की आपण आपल्या हाताने सर कैलास या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करणं, गौरव करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विपिन लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर एक छोटा रॅपर आलेला आहे, स्वरूप मुंबईवरून आलेला आहे, धमाल पोरगा आहे, लहानच आहे, 7-8 वर्षाचा पोरगा आहे, पण त्याचा रॅप आहे का तुम्ही? स्वरूप कुठे गेलाय? स्वरूप हे बघा, हे बघा, जबीम कर सगळ्याला, जबीम कर, जबीम जबीम कर ना, हात जोड. हा आता